देशामध्ये आमच्या सगळ्यांचं इलेक्शन कमिशन गेले अनेक वर्ष आहे, स्वातंत्र्य आहे अशी आमची अपेक्षा आहे आणि अतिशय शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून इलेक्शन यावं एवढीच आमची अपेक्षा आहे. का एवढे मंत्री यावे लागले, एवढी प्रतिष्ठेची का निवड? मला नाही माहिती, त्याचा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारायला लागेल. रिझल्ट लागल्यावर कळेल. कसब्यामध्ये पैसे वाटप झालं पोलिसांच्या मदतीने भाजपकडून असा आरोप दंगेकरांनी केला. त्या उपोषणही काल बसले होते ते, मात्र त्यानंतर आचारसंहितेचा भंग केला असा आरोप जो आहे तो भाजपकडून केला जातोय. मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का हे जे महाराष्ट्राचं सरकार आहे, ईडी सरकार सातत्याने दडपशाही, लोकांना भीती दाखव अशाच गोष्टी करत असतात, त्याच्याकडून काय अपेक्षा करतात? फडणवीसांनी असं म्हटलंय की आमची संस्कृती नाही आहे पैसे वाटण्याची, ही संस्कृती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संस्कृती. आजकाल फडणवीस साहेब काय बोलतील याचा आजकाल भरोसा नाही राहिला. मी त्यांना एक जबाबदार सुसंस्कृत व्यक्ती समजत होते, आजकाल डेटा दुसरंच काहीतरी सांगतो. भाजपचे शिष्टमंडळाने काल पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांचं असं म्हणणं आहे की पुण्याच्या निवडणुकीमध्ये बोगस मतदान महाविकास आघाडीकडून होऊ शकतं. मला याची काय माहिती नाही, माझ्या वाचनात आलेलं नाही. औरंगाबादमध्ये झालेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या ह्याच्यावर काय बोलतो? तो निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता असं म्हणणं की आता याच्यावरून श्रेयवाद सुरू आहे. नक्की याचं श्रेय कोणाला आहे? मला असं वाटतं महागाई, बेरोजगारी आणि कांद्याचा जो प्रश्न आहे ना, तो देशात आणि जगामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे. माझी तुम्हालाही मीडिया म्हणून विनंती राहील की कांद्याचा भाव पडला आहे जगामध्ये, त्याची डिमांड आहे, हे एवढा मोठा विषय आव्हान मला ह्या बाकीच्या सगळ्या विषयांपेक्षा खूप महत्त्वाचं वाटतं. एक तर श्रेयवादाचा विषयच नाही, औरंगाबादचं नाव हे संभाजीनगर हा महाविकास आघाडीच्या कॅबिनेटमध्ये घेतलेला विषय, ज्याला श्रेय घ्यायचं आहे त्यांनी इथे घ्यावं. लोकांना सत्य हे माहिती आहे, डेटा स्पीक्स फॉर इट्स. काल गुलाबराव पाटलांनी असं म्हटलं की मराठी व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली, याकडे जातीपदी मला नाही माहिती, मी ऐकलं नाही. पुढील महिन्यात अमित शहा बारामती दौऱ्यावर पुन्हा एकदा येत आहेत. पुन्हा एकदा म्हणजे मागे कधी आले? याच्या अगोदर आले होते ना, एकदा म्हणजे मोदी आले होते आणि म्हणजे त्यांचे दौरे चालू आहेत बीजेपीच्या लोकांच्या. अतिथी देव भव, जेवढे लोक येतील तेवढा त्यांचं आम्ही मनापासून स्वागतच करू. आणि बारामती ही बघण्यासारखीच जागा आहे, त्याच्यामुळे जितके जास्त लोक होतील त्यांचं अतिशय प्रांजळपणे आम्ही मनापासून स्वागतच करू, कारण का आमच्यावर अतिथी देव भव चे संस्कार झाले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.